विमानात बसून उडायचं हे राजूचं स्वप्न होतं. आपल्या पहिल्या उड्डाणासाठी तो तयार होतो आहे. तुम्ही पण त्याच्या प्रवासात सामील व्हा ना. राजूसाठी हा खरोखर एक खास दिवस आहे. गोष्टीचं नाव आहे राजूचं पहिलं विमान उड्डाण. ओरिजिनल स्टोरी राजूज फर्स्ट फ्लाईट बाय नंदिता जयराज. मराठीमध्ये अनुवाद केला आहे जुई कुलकर्णी आणि चित्र काढली आहेत उपमन्यू भट्टाचार्य. हे प्रथम बुक्स प्रकाशनाचं पुस्तक आहे. कॅप्टन राजूने फायटर जेटमधून झपकन डावीकडे पाहिलं. आयफेल टॉवरला विमान चाटून गेलं. राजूच्या मनात विचार आला, छे, पॅरिस म्हणजे विमान उडवायला फारच अवघड शहर आहे बुवा. राजूचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. अचानक कॉकपिटमधून आवाज ऐकू येऊ लागला, पीप पीप पीप. हा कसला सिग्नल असेल? हा शत्रूचा परिसर आहे का? इंजिनमध्ये काही बिघाड झालाय का? पीप पीप पीप. राजू दचकून जागा झाला. शेजारी घड्याळाचा गजर वाजत होता. ओ, ते फक्त एक स्वप्न होतं तर. राजूने असं म्हणत एक सुस्कारा सोडला. मग राजू मनात म्हणाला, आज निराशेला मनात थारा द्यायचा नाही, कारण आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. राजू स्वतःशीच म्हणाला, मी आज पहिल्यांदाच विमानात बसणार आहे. नंतर राजू आईला म्हणाला, आई मी उठलोय ग. राजूची आई सूटकेस भरत होती. ती म्हणाली, गुड मॉर्निंग राजू, किती महिने झाले ना आर्याला भेटून. मी तिला भेटायला उत्सुक आहे, चल लवकर लवकर आवर बरं. राजू आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या विमानतळावर आतमध्ये आला होता. राजूने त्याच्या आईला सूटकेस आतल्या फिरत्या पट्ट्यावर ठेवायला मदत केली. हा फिरता पट्टा सगळ्या बॅग्स एका मोठ्या यंत्रामध्ये नेत होता. गणवेशातील एक कडक महिला अधिकारी त्या यंत्रामागच्या स्क्रीनवर बघत होती. या स्क्रीनवर बॅगच्या आतलं सामान दिसत होतं. सूटकेसमधले राजूचे नवे स्पोर्ट शूज, त्याची दुर्बीण, असं सगळंच सामान दिसत होतं. या मशीनची नजर तर एखाद्या एक्सरे मशीनसारखी आहे. अगदी कॅप्टन राजूसारखीच धारदार नजर आहे. राजू पुटपुटला. राजू त्या अधिकारी मॅडमना काहीतरी विचारणार इतक्यात त्याच्या आईने त्याला थांबवलं. राजू, त्या मॅडम सुरक्षा रक्षक आहेत. त्या हे बघतायत की प्रवासी त्यांच्या सामानातून बॉम्ब किंवा शस्त्र तर नेत नाहीत ना. त्यांना उगाच काहीतरी विचारून त्रास देऊ नकोस. नंतर राजू एका मोठ्या हॉलमध्ये आला. तिथल्या भिंती उंच काचेच्या होत्या. काचेतून बाहेर उभी असलेली अनेक विमानं दिसत होती. राजू म्हणाला, पायलटचं काम किती महत्त्वाचं आहे ना आई. आई म्हणाली, हो, गाडीचे ड्रायव्हर आणि जहाजाचे कप्तान यांचं काम पण महत्त्वाचं असतं. सगळ्या उतारूंच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी त्यांच्यावर असते ना. राजू म्हणाला, ताई किती लक्की आहे ना आई, ती सतत विमानातून फिरत असते. मी कधी मोठा होणार? आई म्हणाली, हो, आर्या खूप फिरते विमानातून, पण राजू तू फक्त 9 वर्षांचा आहेस, अजून भरपूर वेळ आहे तुला. राजूने पाहिलं की लोक गेट नंबर 8 वर रांग लावत आहेत. तो म्हणाला, आई चल विमानात जायची वेळ झाली. 10 मिनिटांनंतर आई आणि राजू दोघंही सीटबेल्ट लावून विमानातल्या सीट्सवर बसले होते. राजू खिडकीतून बाहेर पाहू लागला. विमान थरथरू लागलं. आधी विमान हळूहळू चालू लागलं, नंतर एवढं जोरात धावू लागलं की राजूची खुर्ची पण थरथरू लागली. अचानक एकदम ती थरथर थांबली आणि ते मोठं विमान हवेत उडालं. राजू ओरडला, ए आई आपण उडतोय. आई म्हणाली, हो राजू, पण ऐक, ते काहीतरी घोषणा करत आहेत. लगेच त्या दोघांच्या ओळखीचा एक आवाज स्पीकर्समधून ऐकू आला. लेडीज अँड जेंटलमन, मी तुमच्या विमानाची कॅप्टन आर्या बोलते. या विमानात तुमचं स्वागत आहे. राजू ओरडला, माझी ताई. आई म्हणाली, ही माझी मुलगी. राजूच्या बहिणीला म्हणजेच कॅप्टन आर्याला आपण भेटणार आहोत पुढच्याच गोष्टीत. तोपर्यंत बाय बाय. गोष्ट संपली, पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना? मग या,
www.booksthatspeak.com वर भेटूया. एरवा.